इलेक्ट्रल बॉन्ड्स हे असंवैधानिक आहेत असा निकाल देत सुप्रीम कोर्टाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना धक्का दिलाय कारण इलेक्ट्रल मधील निनावीपणामुळे राजकीय निधीच्या पारदर्शकतेवर परिणाम होतो आणि मतदारांच्या माहितीच्या अधिकारांचं उल्लंघन होत मात्र राजकीय पक्षांना अडचणीत आणणारे हे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स नेमके आहेत तरी काय ते कधी आणि का सुरू करण्यात आले होते जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप विषय सोपाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे राजकीय पक्षांना देणगी देण्याचे आर्थिक साधन आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हे प्रायमरी नोट सारखे असतात जे कोणत्याही भारतीय व्यक्तीला किंवा संस्थेला स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मधून खरेदी करता येतात याद्वारे लोक किंवा संस्था त्यांना हव्या त्या राजकीय पक्षांना देणगी किंवा निधी देऊ शकतात भारत सरकारने दोन हजार सतरामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्ड्स योजना जाहीर केली होती त्यानंतर ही योजना सरकारने एकोणतीस जानेवारी दोन हजार अठरा रोजी कायदेशीर लागू केली होती ही योजना केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या निधीतील पारदर्शकता वाढेल यासाठी सुरू केली असल्याचं सांगितलं होतं दरम्यान दोन हजार मध्ये देखील या इलेक्ट्रोल बॉन्ड विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती तसेच आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये इलेक्ट्रोल बॉन्ड हे पारदर्शक असल्याचं सरकारनं म्हटलं होतं ज्याचे केवायसी तपशील उपलब्ध आहेत असे बँक खाते असलेल्या कोणत्याही देणगीदाराकडून निवडणूक रोखे खरेदी केले जाऊ शकतात इलेक्ट्रोल मध्ये दे पैसे देणारे नसते या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विशिष्ट शाखांमधून एक हजार रुपये दहा हजार रुपये एक लाख रुपये दहा लाख रुपये आणि एक कोटी अशा कोणत्याही मूल्याचे निवडणूक रोखे खरेदी करता येतात इलेक्ट्रोल बॉन्ड्सचा कार्यकाळ फक्त पंधरा दिवसांचा असतो देशातील सर्व नोंदणीकृत राजकीय पक्षांना हा बॉन्ड मिळतो परंतु त्यासाठी संबंधित पक्षाला गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत किमान एक टक्का किंवा त्याहून अधिक मतं मिळाली पाहिजेत अशी अट आहे अशा नोंदणीकृत पक्षाला इलेक्ट्रोल बॉन्डद्वारे देणग्या मिळण्याचा अधिकार असतो सरकारच्या म्हणण्यानुसार इलेक्ट्रोल बॉन्ड्सच्या माध्यमातून काळ्या पैशाला आळा बसेल आणि निवडणुकीत देणग्या म्हणून दिलेल्या रकमेचा हिशोब ठेवता येईल असे मोदी सरकारचे मत होतं इलेक्ट्रोल मधील निनावीपणामुळे राजकीय निधीच्या पारदर्शकतेवर परिणाम होतो आणि मतदारांच्या माहितीच्या अधिकाराचं उल्लंघन होतं असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे या प्रकरणावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने इलेक्ट्रोल बॉन्ड्स असंवैधानिक आहेत त्यामुळे त्याचा त्या वापर करू नये असं सुप्रीम कोर्टाने निकालात म्हटलंय त्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांना धक्का दिलाय एवढं मात्र नक्की तुम्हाला राजकीय पक्षांना मिळणाऱ्या या इलेक्ट्रोल बॉन्ड्स बद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप माराडीला सबस्क्राईब करा धन्यवाद